वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. परीक्षा होणार नाही, फी देखील नाही. वेतन 10,000 रुपये आणि 12,000 रुपये मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. रक्षा अनुसंधान एवं विकास संघटन, रक्षा मंत्रालय भारत सरकार, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून हे नोटिफिकेशन आलेलं आहे. तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्वाची नोट माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं नोटिफिकेशन कव्हर करू. ॲडव्हान्स सेंटर फॉर एनर्जेटिक मटेरियल्स, स्टेट ऑफ द आर्ट कंपोझिट प्रोपेलंट प्रोसेसिंग फॅसिलिटी ऑफ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO इज इन प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट ऑफ अप्रेंटिस फॉर द फायनान्शियल इयर 2024-25. ॲप्लिकेशन्स फॉर अप्रेंटिसशिप आर इन्व्हायटेड फॉर 1 year ट्रेनिंग इन फॉलोईंग डिसिप्लिन्स. 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड आहे. अप्रेंटिसच्या जागा भरल्या जाणार आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिस, BE आणि BTEC झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. केमिकल इंजिनिअरिंग, केमिकल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, BSc इन कॉम्प्युटर सायन्स और इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, BSc केमिस्ट्री और BSc फिजिक्स झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. टेक्निशियन अप्रेंटिस डिप्लोमाच्या जागा आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी और वेब डिझायनिंग या स्ट्रीममध्ये डिप्लोमा झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. सॅलरी मिळणार आहे 10,000 रुपये. कास्टवाईज स्लॉट्स इथे दिलेले आहेत. ॲप्लिकेशन प्रोसिजर, कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू फिल इन द ॲप्लिकेशन फॉर्म बाय टायपिंग अफिक्स अ पासपोर्ट साईज फोटोग्राफ अँड साइन इन ॲप्लिकेशन फॉर्म. तर उमेदवारांनी ॲप्लिकेशन फॉर्म टाईप करून घ्यायचा आहे, त्यानंतर त्यावरती स्वतःचा पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ चिटकवायचा आहे आणि त्यावरती साईन करायची आहे. द स्कॅन कॉपीज ऑफ फील्ड ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ डिझायर्ड इसेन्शियल डॉक्युमेंट सर्टिफिकेट्स इन PDF फॉर्मॅट मस्ट बी सेंड थ्रू ईमेल ओनली टू ॲप्रेंटिस ACEM@gov.in. तर ह्या ॲप्लिकेशनच्या स्कॅन कॉपीज आणि इतर डॉक्युमेंट्स आणि सर्टिफिकेटच्या स्कॅन कॉपीज काढायच्या आहेत. PDF फॉर्मॅटमध्ये हे ॲप्लिकेशन ईमेलद्वारे दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे. इट इज कंपल्सरी टू अटॅच युनिव्हर्सिटी कॉलेज CGPA 2% कन्वर्जन फॉर्म्युला डॉक्युमेंट अडॉप्टेड बाय युनिव्हर्सिटी कॉलेज अलॉंग विथ ऑल नेसेसरी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. उमेदवारांनी युनिव्हर्सिटीकडून CGPA 2% कन्वर्जन फॉर्म्युला ह्याविषयीचं जे सर्टिफिकेट आहे ते घेऊन यायचं आहे आणि ते देखील अपलोड करायचं आहे. लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन 30 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे. उमेदवारांशी ईमेलद्वारे संपर्क साधला जाईल. कोणतीही हार्ड कॉपी उमेदवारांनी पाठवू नये. आपलं कॉल लेटर डाउनलोड करणे तसेच त्याची प्रिंट काढणे ही सर्वस्वी जबाबदारी उमेदवारांची राहील. त्यासाठी उमेदवारांनी व्हॅलिड ईमेल ID द्यायचा आहे. सिलेक्शन प्रोसिजर आहे. जे उमेदवार अप्लाय करतील त्यामधून उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. परीक्षा होणार नाही. द डेट अँड टाईम ऑफ इंटरव्ह्यू विल बी इंटिमेटेड थ्रू ईमेल टू शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स. ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना इंटरव्ह्यूची डेट आणि टाईम ईमेलद्वारे कळवलं जाईल. ज्या उमेदवारांचं सिलेक्शन होईल त्यांनाच ऑफर लेटर पाठवलं जाईल. लोकल कॅन्डिडेट्सना प्रिफरन्स दिला जाईल. त्यामुळे नाशिक आणि त्या आसपासच्या उमेदवारांनी जरूर अर्ज करायचा आहे. कॅन्डिडेट्स फॉर ग्रॅज्युएट अप्रेंटिस अँड टेक्निशियन अप्रेंटिस आर रिक्वायर्ड टू रजिस्टर इन नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम पोर्टल. तर उमेदवारांनी अगोदर NATS पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. जे उमेदवार 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये डिप्लोमा, BSc, BE किंवा BTEC झालेले आहेत अशा उमेदवारांनीच अर्ज करायचा आहे. फ्रेश पासआउट उमेदवारांनीच अर्ज करायचा आहे. ज्या उमेदवारांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे अशा उमेदवारांनी जर 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड कुठे केलेला असेल तर अशा उमेदवारांनी अप्लाय करायचं नाही. शासकीय नियमानुसार रिझर्वेशन दिलं जाणार आहे. ज्या उमेदवारांचं सिलेक्शन होईल त्या उमेदवारांनी जॉईनिंगच्या वेळेस मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे. ॲप्रेंटिस ॲक्टनुसार ट्रेनिंग पिरियड हा 1 वर्षाचा असेल.
उमेदवाराने अप्लाय करण्याच्या अगोदर स्वतःचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्यायचा आहे. जर तुम्ही परफेक्टली इलिजिबल असाल तरच अप्लाय करायचं आहे. ॲप्रेंटिस ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर एम्प्लॉयमेंट दिली जाणार नाही अशी सूचना इथे दिलेली आहे. परंतु उमेदवारांनी ॲप्रेंटिस ट्रेनिंग पूर्ण करणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला पुढील नोकरीसाठी खूप उपयोगी पडते. त्यानंतर ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये आपण जातो त्या इन्स्टिट्यूशनची माहिती आपल्याला होते, ओळखी होतात आणि त्यामुळे आपल्या करिअरचा पुढील मार्ग मोकळा होतो. ज्या उमेदवारांचं सिलेक्शन होईल त्यांना कोणतीही हॉस्टेल फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाणार नाही. उमेदवारांशी ईमेलद्वारे संपर्क साधला जाईल, त्यामुळे उमेदवारांनी आपला व्हॅलिड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे आणि हा व्हॅलिड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे रिक्रुटमेंट प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲप्रेंटिस, तर या ठिकाणी उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ चिटकवायचा आहे, नेम ऑफ द कॅन्डिडेट, स्वतःचं नाव, ॲप्रेंटिस कॅटेगरी ग्रॅज्युएट ऑर टेक्निशियन ॲप्रेंटिस, रजिस्ट्रेशन नंबर NATS पोर्टलवरती उमेदवारांनी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तो रजिस्ट्रेशन नंबर इथे लिहायचा आहे, फादर्स नेम, नॅशनॅलिटी, डेट ऑफ बर्थ, आधार नंबर ऑफ कॅन्डिडेट, कॅटेगरी, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, कॉरेस्पॉन्डन्स ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे डिटेल्स इथे भरायचे आहेत आणि त्यानंतर डेट, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, लिस्ट ऑफ एन्क्लोजर्स, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही जोडणार आहात त्या डॉक्युमेंट्सची नावे या ठिकाणी लिहायची आहेत. हा अर्जाचा नमुना तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिला जाईल. NATS पोर्टलवरती आपण आलेलो आहोत. या पोर्टलवरती येऊन उमेदवारांनी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर फॉर्म भरून तो ईमेलद्वारे पाठवायचा आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहे, ज्यांचं दिलेल्या स्ट्रीममध्ये डिप्लोमा झालेला आहे किंवा BSc झालेला आहे किंवा BE BTech झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.